आणायचे एक्सप्रेशन बघा, एवढे मोठे मासे बघितलेच नाही. हा बघा आपला मोठा किराण्याचे दात बघ. मुंह पे से घुमाइए सर और आपकी मुच्छी कोलंबी बनाइए. सर्व काही बघून आणाय आपण. कुठे आलोय आता? नदीचे किनारे. नदी की तलाव? तलावामध्ये आलोय मस्त फिशिंग बघण्यासाठी. आणि या लोकांनी एक नेट पसरवलाय आणि जेवढे या तलावामध्ये मासे आहेत ना ते आता आपल्याला बघायला भेटतील. बघणार ना अलग अलग मासे. आता बघा किती मोठे मोठे मासे बघायला भेटतात तुम्हाला. एक गाईड आहे आपल्यासोबत, तो सर्व अनाउन्समेंट करणार कोणता मासा आहे काय आहे, कारण गोरा पाण्यातले मासे आहेत तर आपल्याला पण माहिती नाही. आणि भरपूर मंडळी आलेत बघा आपल्याला मासे बघायला. आता दोन फिशरमॅन येत आहेत नेट पसरवत पसरवत, बघूया. लाईव्ह फिशिंग बघायची असेल तर नक्की एकदा भेट द्या इकडे. बघा किती लोक आलेत लाईव्ह फिशिंग बघण्यासाठी. आणि तुम्ही लोक भरपूर जण आपल्याला कमेंट करून विचारत असतात, दादा तुमच्यासोबत फिशिंगला घेऊन जा. तर बघा ड्रॅग नेट ओडीची फिशिंग बघायची असेल तर इकडे येऊ शकता तुम्ही. आता बघा मासे उडी मारायला लागतील, जसे जसे लॉक होतील तसे मासे उड्या मारायला लागतील. रोहू, कटला, सिल्वर कार्प, चायनीज कार्प, तिलापिया सर्व मासे बघा. हे बघा ओढत ओढत घेऊन आलेत नेट, म्हणून याला ओडीचे मासे म्हणतात, ओडीची मासेमारी म्हणतात. एक फिश पाणी के बाहेर कम से कम 9 मिनिट आराम से रह सकता है. जब तक फिश के ऊपर की स्किन ड्राई नहीं होते तब तक कौन सा भी फिश मर नहीं सकता. और स्वीट वाटर के जितने सारे फिश है खेचो मासेमारी पण बघू शकता आणि रस्सी पण खेचू शकता, करू पण शकता मासेमारी. आणाया आणाया गेली बघा रस्सी खेचायला. हे बघा आली आता आपल्याकडे नेट. नेट बॉटमला जाण्यासाठी शीसा लावलाय बघा. हा बघा शीसा याच्याने बॉटमला जाते नेट. लवकर बोल बजरंग बली की जय. आता नेट आलेली आहे पूर्ण खेचून झालेली आहे. आता बघूया काय मासे भेटतात ते. हे बघा लॉक केलं. आता इथून वर खेचणार काय मित्रा? हा आता वर खेचणार. आता अडकलेले मासे आता दिसणार तुम्हाला बघा. सर्वांनी आपल्या जागेवरती थांबायचं आहे, तुमच्यापर्यंत सर्वांना मासे दाखवले जातील. आणि या ठिकाणी मासे दाखवून बघा पहिला मासा भेटलाय. खेचा खेचा बघा पहिला मासा कुठं आहे बघा. मासा घेऊन आलाय येतोय की नाही मासा? आला आला आला. हो बघा कसला आहे रोहू? आहे रोहू कटला. हे बघ किती मासे, बापरे. हा बघा
सिल्वर का नया नया हाथ लो अनायचे एक्सप्रेशन बघा एवढे मोठे मासे बघितलेच नाही हा बघा कसला मोठा कटला फिश बड़े बड़े पॉन्ड रहते हैं वहाँ पर एक फिश 200 kg तक पड़ सकता है नाम है कटला फिश पिराना दाखो रे पिराना बाप रे ओ बगा पानी में है सामने जो तीसरा फिश दिख रहा है इसका नाम है ग्रास कार्प और मराठी में इसे चौथिया फिश इस नाम से बुलाते हैं ताकि पानी में जितना भी एल्गी या ग्रास रहता है चादर के फिश खा लेता है इसे इसको ग्रास कार्प या चौथिया फिश इस नाम से किया 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 जो इतने यार सामने जो फिश निकाला है इसका नाम है पिराना फिश पूरे वर्ल्ड में पिरानी की 45 वैरायटी है इसमें से हमारे सामने जो पिराना है इसका नाम है पाको पिराना एक फिश जो है जाता है जिस लागू से अगर गलती से मुंह में उंगली चले तभी वो बाइट कर सकता है तेरे को आता है ना पकड़ने नाम है पाको पिराना आप उसके दांत भी देख सकते हैं ऐसे दांत में मस्त है ना यहाँ पिराण्याचे दात बघ दात बघ पिराण्याचे हे बघा किती मासे तुला काय पाहिजे आणायला बांगडा पाहिजे हे मित्रा बांगडा आहे काय हा याले हिला दे हिला दे एक एक जेवढे मासे आहेत तेवढे एक एक काढतात हा आणि दाखवतात बघा घे आणा घे ऑरेंज हे बघा माशाच्या पेटीमध्ये बघितलेला मासा काय नाव काय रे याचा मित्र चायनीज कार्प द्या द्या बघा तिलापिया बघा छोटा तिलापिया पकडशील बघा तिलापिया रुपया 50% वोटिंग आता व्हायला वोटिंग साठी गर्दी होणार आहे त्यामुळे कृपया सर्वांनी जादा टाइट न पकड हे बघा याचा असा नेटचा जास्त मोठा असला म्हणून ना मोठे मोठे मासे ट्रॅप होतात ते छोटे छोटे जीव आहेत ते या ड्रॅग नेटमधनं निघून जातात अशा प्रकारे इथे ओढीची मासेमारी होते आणि ही मासेमारी म्हणजे जेवढा आपला तलाव आहे तो पूर्ण कव्हर करून जेवढे मासे तेवढं काढायचं दाखवतात बघा आणि किती मोठे मोठे मासे बघायला भेटले ना ना आवडली ना तुला ही मासेमारी मजा केली आता सर्व बहुतेक काही बघून झालंय आता जेवायला जाऊया चल हा बघा तिलापिया आता सर्वांना सोडणार मस्त एक नंबर टुरिझम लाईव्ह फिशिंग बघायला भेटते तुम्हाला चल Yeah.
फिशिंग बघितल्यानंतर म्हटलं होतं की आपण जेवायला जाणार, पण इथे कोकम सरबत पित आहेत बघा. आणखी काय आणाय बाकी आपला? बफेलो वाली राईड ना, बफेलो वॉटर बफेलो राईड. वॉटर बफेलो राईड, त्याच्या आधी वॉटर मध्ये बफेलो तैरते आणि त्याच्यावरती आम्हाला बसायचं. हा, त्याच्यामध्ये तुला भिजावं लागेल, पण भिजणार तू? भिजशील? अरे वा, आणाय रेडी झाली. त्याच्या आधी आपण कोकम सरबत पिऊन घेऊया. बफेलो राईड करणार, त्याच्यानंतर 4 o'clock ला तर आम्ही स्विमिंग असं करणार आहोत ना, मग म्हणून भिजणार ना. हा, तर मम्मा बोलवते, तर म्हटलं होतं मी जेवायला जाणार, पण त्याच्या आधी आपण कोकम सरबत पिऊया. आणि ऊन असलं की कोकम सरबत पिण्याची काय मजा वेगळीच असते ना. पण आता थंडी आहे, पण तरी पण खूप फिरलोय आपण, म्हणून कोकम सरबत इज गुड. मम्मानी पण आणलं इथे कोकम सरबत. चल आता बुलक राईड करणार ना, स्विमिंग वाली. ओला होईल? ओला नाही, मग काय उबेर मध्ये जायचंय तुला? मी नाही. हा, ही उबेर वाली आहे म्हणून ओला मध्ये नाही जात. चला सरबत वगैरे पिऊन आलोय आपण नदीवरती, जिथे आपण स्टे केला होता कॅम्प मध्ये, टेंट मध्ये तिथेच. आणि इथे एक रेडा येणार आहे बफेलो, आणि त्याच्यावरती आनाया पाण्यामध्ये बसून राईड करणार आहे. हा आहे ना एकदम मजेदार जागा, तर मजा येणार आहे. आता थोड्याच टाइमाने बघूया काय होतंय. पापड काढणं तर मंडळी रेड्यावाली राईड करून आली आता अनाया. आता तिला जाम भूक लागले. अनाया कशी होती तुझी राईड? काय बोलणार नाही? बॉय बोल, खाऊ द्या खाऊ द्या. मला खूपच मस्त वाटला, म्हणजे डॅडूने दाखवलेला लाईफ मध्ये माझा कसा एक्सपिरियन्स होता त्यांना दाखवला ना, मस्त वाटलं ना. हा, पण जेवण, हा पण तुम्ही इकडे येत आहे तर जेवण एकदम सुंदर भेटतंय. कालचा पण चिकन मस्त होता, आजचा पण चिकन मस्त आहे, आणि पनीरची भाजी पण आहे, दाल पण आहे ना, व्हेज पण चांगलं आहे ना हो मॅम. हा, आणि इकडे येत आहे तर नॉनव्हेज साठी पहिलेच ऑर्डर द्या, तिथे टिक करा, नाहीतर तुम्हाला नॉनव्हेज देत नाही. आहे ना, आपली पण थोडी गडबड झाली म्हणून व्हिडिओ करताना लेट झाला बघा जेवणाचा, म्हणून नॉनव्हेज साठी टिक करून घ्या तुमच्या फॉर्म मध्ये, मग तुम्हाला नॉनव्हेज देतात ते लोक. चला आता जेवून घेऊया, मग मॅजिक शो आहे आणण्यासाठी, तो मॅजिक शो बघायला जाऊया. ओके, सर्वांसाठी चला. थोडा मुंह पे से घुमाइए सर, और आपकी मुच्छी को लंबी बनाइए. नहीं है, एक पैर झाड़िए सर, हाँ दूसरा पैर, दोनों हाथ साथ में, दोनों पैर, दोनों पैर. हाँ, आपके पास जितने कॉइन्स है मैं आपको सब कॉइन्स दूंगा, आपके हाथ में 50,000 रुपया बनने वाला है. 7 कॉइन मैं आपको देता हूँ, आप टाइट कैच करना, जैसा पैसा आएगा आप यहाँ से भागने का नहीं. तो पू 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 बहुत अच्छा पुप्पू दिया है. 7 रुपया सेठ के हाथ में, सेठ दो हाथ को खोलो. हाँ, आगे लो सर. सर दोनों हाथ से खाली टाइट कैच करो, दोनों हाथ से. हाँ ऐसे नहीं, ऐसे दोनों हाथ से. हाँ गुड, ये पांड्या सर के हाथ पे बैठेगा, इसे गिराना नहीं सर, क्योंकि ये गिरेगा आप रात को 3 बजे घोड़ा बन जाएगा. वो देखो साहब मैंने कल बनाया. हाँ सर बोलो, 1 2 3, 1 2 3, वेरी गुड. 1 2 3, 1 2 3, मोजा बेली ठाटू इनी, मोजा बेली ठाटू. और उजार आदमी मैडम जी. सर जी बच्चे लोग कितने पैसे दिए मैंने सर को? 7 पॉइंट आप लाइन से गिनो और 50,000 यहाँ रखो, नहीं बनेगा तो खुशी से पॉकेट से निकाल के रखो. आइए सर, सबको लिखना चाहिए. 1 2 3, लाइन में बोलो सर. 1 जोर से सर. 2 2, 3 3, 4 5 6 7, पैसा डालो सर. नहीं है, पैसे लाते. चोरी किया आपने? नहीं, आगे आओ. जो इंसान चोरी करता है पुलिस उसको डंडा मारता है. मारो, मारता है. इसलिए आप पूछा करो उसने.
अभी एक बंदा सेठ के पेट पे मरेगा, दो रुपया सेठ के चड्डे से गिरेगा। आप लोग चड्डे पे ध्यान दो। बच्चे लोग बोलो मारो। एक, हाँ ध्यान दीजिए सर, दो और ये सेठ देखो कैसा पत्थर के जैसे खड़ा। हिलाइए सर टीचर्स, जोर से हिलाइए सर, जोर से हिलाओ सर, वेरी गुड। थोड़ा सा आप चड्डा भी हिलाइए सर। ओह वाओ।